हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल, इट्स रिचा। तर आज मी आई सोबत पुन्हा तुमच्या भेटीला आली आहे आणि गेस करा की मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे। रेसिपीज दाखवणार आहे, ती म्हणजे चिकन विंदालू। तर आई, आता आपण पाहून घेऊया की यासाठी काय काय साहित्य लागते। हो, तर इथे आता मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून मीडियम पीस करून घेतलेले आहे आणि इथे चवीनुसार व्हिनेगर मी घेतली आहे। हे चवीनुसार मीठ आपल्याला वापरायचं आहे। विंदालूचा मसाला 4 ते 5 चमचे मी घेतलेला आहे। 2 चमचे कुकिंग ऑइल मी घेतलंय। आला आणि लसूण आपल्याला एवढ्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याची जाडसर पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये कुटून। तर आता मॅरिनेशनसाठी काय प्रोसेस आहे ते आपण आता पाहून घेऊया। तर आज मी विंदाल बनवणार आहे आणि माझी आजी मला सांगणार आहे की हे कसं करायचं। तर आई, पहिला आपल्याला काय ऍड करायचंय? आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण घालायचं आहे। तसंच टाक, आलं लसूण झाल्यानंतर मीठ 1 चमचा, पूर्ण 1 चमचा भरून नका घेऊ कमी घे। हा बस, आता आपण आता विंदालूचा मसाला 3 चमचे घाल, 3 चमचे घालणार आहेत। वाढी टाक, भरून टाक। आता आपण तेल घालणार, आता सगळं घालून झालं ना, आता आपण मिक्स करणार। ह्याला छान कलर ही दिसतोय आपल्याला। वा, मस्त कलर आलेला आहे, चांगला कलर आलेला आहे। किती वेळ आपल्याला मिक्स करायचंय? हे थोड्या वेळ मिक्स करायचं, 1-5 मिनिट, आणि मग व्हिनेगर घालायची त्याच्यामध्ये। पूर्ण ऍड करू? अर्धी घाल, घाल वाढी दिस। आपण पूर्ण ऍड करायचे आहेत ना? आता थोडा वेळ आपण असं म्हणजे रंबत ठेवायचं आहे मॅरिनेशनसाठी। आपल्याला थोडा वेळ हे ठेवायला लागणार आहे। किती वेळ ठेवायचं आहे आपल्याला? एक अर्धा तास ठेवायला पाहिजे, पण आता आपण ठेवणार तेवढं रमतो आणि टेस्ट येतो त्याला, चांगला लागतो। 15 मिनिटांसाठी असंच मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे, त्यानंतर मग आपण पुढचा प्रोसेस बघूया। आई, तुम्ही हे टेस्ट करून बघता का जरा? हो, बघते। वा, मस्त एकदम आहे, चवीला पण चांगला आहे। आणि विंदाल करताना त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, त्या व्हिनेगरमध्ये आणि तेलामध्ये त्यात शिजवायचं। जरा थोडा गॅस फास्ट करायचा, न गदगदी आल्यानंतर स्लो करायचा, म्हणजे त्याच्यामध्ये शिजून द्यायचं आणि पाणी आपाप सुटतो, त्यामुळे आपल्याला पाणी ऍड करायची गरज नाही। नाही, तो सुकतो बरोबर, तो बरोबर सुकतो। तर चिकन आपलं जेवपर्यंत मॅरिनेट होत आहे तेव्हापर्यंत आपण आईशी गप्पा मारून घेऊया, त्यांच्याकडून थोडीशी माहिती मिळवून घेऊया। तर आई, काही वेळा हा विंदालूचा मसाला जो आहे तो काही ठिकाणी अवेलेबल नसतो, तर मग घरी कसं आपण बनवू शकतो? आपण काय करायचं, मिरच्या 10 मिरच्या घ्यायच्या, सुक्या मिरच्या, लाल मिरच्या सुक्या, आणि त्याच्यानंतर जिरी 100 ग्रॅम जिरी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 हळद पावडरचे चमचे घ्यायचे, आणि ते काय करायचं, तव्यावर जरा भाजायचं।
तव्यावर भाजलं का ते जरा कडक होत ना, मग मिक्सरला लावायचं आणि वाटून घ्यायचं जाड जाड, ग्राइंड करून घ्यायचं. त्यानंतर आपला लसूण आलं हे सगळं एक तुम्ही घ्यायचं, तुम्हाला लागेल तेवढं म्हणजे घ्यायचं, का आपलं मटण एवढंच आहे म्हणून एवढंच घ्यायचं, न ते ठेचायचं आणि ते टोपात टाकायचं, त्यात मटण टाकायचं आणि आता निघू दाखवलं ना तसं तसं करून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवायचं. तर चिकन आपलं आता अर्धा तास चांगल्या प्रकारे मॅरिनेट झालेलं आहे आणि पाणी न टाकताही याला चांगल्या प्रकारे म्हणजे पाणी सुटलेलं आहे. आणि यात परत मी सांगू इच्छिते की यात पाणी आपल्याला अजिबात ऍड करायचं नाही आहे. तर आता मी हे गॅसवरती मीडियम फ्लेमवर शिजवायला ठेवणार आहे 10 ते 20 मिनिटांसाठी आणि अधूनमधून आपल्याला हे चेक करत राहायचं आहे. मीडियम फ्लेमवरच मी हे ठेवते आणि ह्याच्यावर ढाकण ठेवते. आता मी ओपन करून बघितले, आता हे खालवर करायला पाहिजे ना, आता खालवर करून घ्यायचं असते. एक तास मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली की असं मिक्स करून बघायचं. छान वास सुटलाय आई. जरा शिजून दे असं. आता 200 आता मी वरचे ढाकण काढत आहे. तर आता कसं झालं ते आता बघणार आहे. कलरही छान आला. छान झालेलं आहे. आता अजून आपलं ठेवायचं, थोडं थोडं ठेवायचं अजून शिजून. किती मिनिट आहे? एक 10 मिनिट. तर जवळजवळ आपलं आता हे चिकन जे आहे ते झालेलंच आहे. तर आई मी आता गॅस बंद कर. हो हो झाला, बंद कर बंद कर. झाला चिकन विंदल बनून आपला आता पूर्णपणे तयार आहे आणि आई तू टेस्ट करशील का? हो बघते. वा मस्त, किती छान झालेलं आहे. असंच तुम्ही बनवा. पाणी नाही घालायचं, तेल आणि व्हिनेगर, दुसरं काय नाही. आणि मी एक सांगू इच्छिते की आम्ही ते विंदल जे आहे ते चिकनचं बनवलंय, तुम्ही हे पोकचं देखील बनवू शकतात. आणि ही आमची एक ट्रेडिशनल डिश आहे, त्यामुळे लग्न समारंभात आणि कुठे प्रोग्राम असला तर ही बनवली जाते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्हाला असे व्हिडिओज बघायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.